सप्टेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा निश्चित झालाय. तो कधी आहे हे आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. तर प्रदेश येथे पोलिसांनी आपल्या पुतणीवर 2 वर्ष लैंगिक अत्याचार केला, हे प्रकरण नेमकं काय आहे हे देखील आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाचं संकट घोंगावतंय, परंतु देशातील कोरोनामुक्तांच्या दरात आता वाढ होतीये. ही दिलासादायक बातमी नेमकी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या बुलेटिनमध्ये. कोरोनाच्या 2 लाटांनंतर संभाव्य 3री लाट देखील येऊ घातलीय असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नेमकं यामागे काय कारण आहे हे पाहणार आहोत आपण या बुलेटिनमध्ये. करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे, ही बातमी देखील तुम्हाला या बुलेटिनमध्ये सविस्तर ऐकायला मिळणार आहे. वर्धा नदीत बोट उलटून एक अपघात झालाय, या अपघाताचं गांभीर्य नेमकं काय आहे पाहूयात या बुलेटिनमध्ये. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर या दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाले. पंतप्रधान मोदी क्वाड देशांच्या परिषदेत सहभागी होणार असून या परिषदेत पहिल्यांदाच दोन्ही देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. 24 सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही परिषद होणार आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर आला होता. या विद्यापीठास राजा महेंद्र प्रताप यांचं नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली होती. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या बाजूलाच तयार होणाऱ्या नवीन विद्यापीठाचं भूमिपूजन केलं. तसेच मोदी यांनी अलीगडमध्ये उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रतिकृतीचंही अनावरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील नव्या विद्यापीठाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मोदींनी यापूर्वी उत्तर प्रदेश कसा होता आणि आता कसा आहे याबद्दल भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकलं. यावेळी बोलताना मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एक काळ असा होता जेव्हा शासन आणि प्रशासनामध्ये गुंड आणि माफियांची मनमानी चालायची, परंतु आता वसुली करणारे आणि माफियाराज चालवणारे तुरुंगात असल्याचं ते म्हणाले. तर राज्यातील कायदा सुव्यवस्था योगी सरकारच्या सक्षम हातात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. गुजरातमध्ये भाजपाने मोठा फेरबदल केल्याने विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. या सर्व घडामोडीनंतर रुपाणी यांच्या मुलीने मुलीच्या दृष्टिकोनातून विजय रुपाणी अशी फेसबुक पोस्ट लिहित टीकाकारांना उत्तर दिलंय. जेव्हा 2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा माझे वडील मोदीजींच्या आधी तिथे पोहोचले होते असं राधिका रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बिहारमधील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. एका महिलेने 3 महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर येथील LJP खासदार प्रिन्स राज यांच्या विरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. FRI मध्ये LJPचे नेते चिराग पासवान यांचीही नावे आहेत. चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की त्यांनी त्यांचा चुलत भाऊ प्रिन्स याच्या विरोधातील कारवाई टाळण्यासाठी कट रचला होता. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल सोमवारी राजस्थान विधानसभेत आयोजित एका परिसंवादात बोलताना लोकशाही संदर्भात महत्वाचं विधान केलं. शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीच्या आयुष्यातही बदल घडवणं हाच लोकशाहीचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी नेते मंडळींवर लगावलेल्या टोलेबाजीची चांगलीच चर्चा रंगली. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळेच दुःखी आहेत. मुख्यमंत्र्यांना आपण कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नसल्याने ते दुःखी आहेत असा टोला लगावला. उत्तर प्रदेशमधून पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. एका 25 वर्षीय बलात्कार पीडित महिलेने गंगा नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. गेल्या 2 वर्षात ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या या पीडित महिलेच्या काकानेच तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना संसर्गाचा प्रभाव काहीसा कमी होतानाच
दिलासादायक चित्र आहे. गेल्या 24 तासात देशात 25,404 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 3,62,207 इतकी झाली आहे. तर काल दिवसभरात 37,127 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,24,84,119 इतकी पोहोचली आहे. पेगॅसस प्रकरणी आरोपाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नकार दिला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न काय आहे हे सरकारने सांगितले तर आपल्या देशाच्या ज्ञानात भर पडेल. जर सरकार सुप्रीम कोर्टाचाही ऐकायला तयार नसेल तर कोणत्या राष्ट्रीय सुरक्षेची गोष्ट या देशात होत आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. दर 3 महिन्यांनी अँटीबॉडीजची पातळी कमी झाल्याने तिसऱ्या लाटा येण्याची शक्यता आहे. या अर्थाने जर अँटीबॉडीजची पातळी पुढील 3 महिन्यात घसरली तर तिसरी लाट येऊ शकते असं मत बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे एजनेटिक्स प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी व्यक्त केलं. विशेषतः लसीकरण झालेल्यांसाठी कोरोनाची तिसरी लाट कमी प्राणघातक असेल असंही त्यांनी सांगितलं आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. गुजरात नंतर आता हिमाचल प्रदेश मध्येही मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या की काय असा प्रश्न तयार झाला आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. 2 दिवसाआधीच ते दिल्लीहून शिमल्याला परतले होते, परंतु आता पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसामुळे बहुतेक भागात पूरपरिस्थिती तयार झाली आहे. अनेक लोक या पुरात अडकले आहेत. रस्त्यांवर वाहून जाणाऱ्या गाड्या, पाण्यात बुडालेली घरे आणि मदतीची वाट पाहणारे लोक हेच चित्र सध्या गुजरातमध्ये दिसत आहे. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घ्यावी लागते. जामनगर, राजकोट, जुनागडमध्ये तुफान पाऊस सुरू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजपकडून वारंवार केली जाते. यासाठी अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले. आतापर्यंत राज्यातील भाजप नेते मंदिरं उघडण्याची मागणी करत होते, मात्र आता थेट केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनीच मुख्यमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली. त्यामुळे ठाकरे सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्या प्रकरणी करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर पर्यंत शर्मा यांना न्यायालयीन कोठडी असणार आहे. सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या वाहनात पिस्तूल आढळल्याने पोलिसांनी शर्मा यांना ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेतील आतापर्यंत नावाड्यासह 4 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर इतर लोकांचा बचाव पथकाने शोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर भातखळकर यांनी आक्षेप घेत कांदिवलीत समतानगर पोलिसात ही तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून भाजपकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडली जात आहे. त्यातच आज थेट मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे. यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.